दोन एप्रिल हा जागतिक ऑटिझम अर्थात स्वमग्नता दिवस म्हणून साजरा केला जातो ऑटिझम विषयक जनजागृती व्हावी यासाठी आरंभ सोसायटी ऑफ ऑटिझम अँड स्लो लर्नल चिल्ड्रन यांच्या मार्फत औरंगाबादतर्फे दहा एप्रिलला राईड फॉर ऑटिझम या सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आरंभच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी दिली आरंभतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या दोन एप्रिल, वेग -वेग एप्रिल हा वर्ल्ड ऑटिझम डे असतो त्यानिमित्ताने गेली अकरा वर्ष आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो जनजागृतीचे यावर्षी आपण राईड फॉर ऑटिझम हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे दहा एप्रिलला सकाळी सहा वाजता विभागीय क्रीडा संकुल इथून हा कार्यक्रम होणार आहे जेवढे औरंगाबादमधले सायकलिस्ट आहेत किंवा जी लोकं आहेत जी ऑटिझम या कॉजसाठी सायकलिंग करणार आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करते कि याव की तुम्ही यावं एक वेगळा कॉज आहे जनजागृती होईल या निमित्ताने आणि एक वेगळा आनंद तुम्हाला मिळेल आज आपल्या हा एप्रिलमध्ये फर्स्ट एक स्वमग्नता वीक किंवा वर्ल्ड ऑटिझम डे या निमित्त एक स्पेशल रॅली ऑर्गनाईज केलेली आहे याचा मुख्य उद्देश आहे की ऑटिझमविषयी जागरूक निर्माण करणे कारण खूप साऱ्या लोकांना ऑटिझम नक्की काय आहे हे है, स्वमग्नता काय आहे ह्यासाठी एक साधारणत पूर्ण औरंगाबादमध्ये जनरली स्पोर्ट फेटर्निटी आहे किंवा मोठे जे बरीच मुलं आहेत किंवा वेगवेगळे सोशल वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत याविषयी या आजाराविषयी जास्त माहिती होण्यासाठी हा एक मोठी अशी सायकल रॅली ऑर्गनाईज केलेली आहे तसंच यानिमित्त श्री हेमंत देशपांडे यांचा एक स्मृती दिन म्हणून आरंभ या संस्थेबरोबर आम्ही स सहभागी होऊन त्यांच्या स्मृतीनिमित्तसुद्धा एक आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत आहोत पण याचा मुख्य उद्देश आहे की ऑटिझमविषयी जागरूकता निर्माण करणं सो थँक्यू आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि ह्याविषयी मनापासून एक जागरूकता म्हणजे नक्की काय आहे याची माहिती समजून घ्यावी आणि या उपक्रमास की मॅडम अंबिका मॅडम टाकळकर मॅडम ह्याच्याविषयी खूप गेल्या दहा वर्षापासून आपल्या शहरामध्ये सातत्याने काम करत आहेत आणि मला असं वाटतं की खारीचा वाटा म्हणून आपण सगळे मिळून त्यांना मदत करूया